नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे सासवड शहरामध्ये मध्यवस्थित असणारं नामदेव मंदिर पुनर्उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आहे बांधकाम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे फिनिशिंगचं फक्त काम राहिलेलं आहे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं या ठिकाणी समाजानं सार्वजनिकरित्या नामदेव पुण्यतिथी साजरी केलेली नाही या समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब बोत्रे या ठिकाणी आहेत बापू काय आज कशा प्रकारचे उपक्रम केले सकाळी सोपान महाराजांना नवरा बायकू सालाबादप्रमाणे फक्त नवरा बायकू यांनी अभिषेक केला कोण सदस्य आप महेश कांबळे आणि त्यांच्या सो यांनी अभिषेकाचा कार्यक्रम सुंदर केला उपस्थिती होती पाच ते सहा लोकांची उपस्थिती आणि ती जोडी अशी बाकीचे नियमाचं काटेकोर पालन करून शासकीय नियमाचं काटेकोर पालन करून यंदा सहभोजनाचा कार्यक्रम रद्द केलेला आहे आणि प्रसादाचा कार्यक्रम केलेला आहे हा प्रसाद म्हणून घरोघरी गर वाटप केलेलं आहे प्रसादाचं एका माणसाने परिस्थितीमध्ये या करोनाच्या प्रादुर्भावामुळे तुमचं नाव सांगा गोविंद रामचंद्र बोत्रे तुम्ही काय करता येतं काय प्रमुख कसे मी या शिंपी समाजाचा अध्यक्ष गेली दहा वर्ष आहे तुमचं काय नाव अरविंद शित्रे मिक्स किशोर केशव छित्रे सनातन मांडरे <coughs> प्रमोद नारायण बोत्रे तारवीजे हे नामदेव पुण्य तत्व तुम्ही कशासाठी साजरी करता काही नामदेवांचे आमचे वंशेजी येत ते आणि गेले कित्येक वर्षाची परंपरा आहे त्यानिमित्ताने त्यांची एक आठवण बी होती आणि एक दुसरं समाज परबोजणींचं काम बी होतं सगळा समाज एकत्र होतो संघटित होतो त्यानिमित्ताने विचारांची देवाणघेवाण केली जाते आणि एक चांगला उपक्रम आहे आम्ही हा गेले कित्येक वर्ष राबवतो पण ह्या वर्षी ह्या असल्या संकटामुळं आम्ही काय राबवणं आपल्या साध्या पद्धतीने केलं सासवड शहरात किती समाज आहे सासवड शहरात साधारण हा तिरेकशे घरं आहेत साध साधारण कुटुंब आणि सगळे हां पंधराशे सोळा बाराशे ते पंधराशे लोकांची उपस्थिती दोनशे बासष्ट घरं संपूर्ण सासवड बाहेर हाद सर्व मिळून उपनगर मिळून दोनशे बासष्ट घरं आहेत सरासरी प्रत्येक घरामध्ये चार माणसं एक बाराशे ते पंधराशे आमची समाजाची लोकसंख्या आहे तर नामदेव महाराजांचं महाराष्ट्रातही काम मोठं आहे आणि पंजाबमध्येही काम मोठं आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल नामदेव महाराजांचं काम तसा सगळ्या संतांच्या म्हणजे नामदेव महाराजांचं काम असं उल्लेखनीय असं आहे की त्यांनी भारतभ्रमण चार वेळा केलं त्यातले तीन वेळा पंजाबला गेले होते आणि तिथं उपस्थितीमध्ये राहून केले बारा हो ते पंधरा वर्ष पंजाबमध्ये बॉर्डरला राहून समाज जागृतीचं काम केलं होतं त्यावेळेची परिस्थिती थोडीशी जरा वेगळी म्हणजे मोगलांचं अतिक्रमण व्हायचं आणि लोकांच्या मनामध्ये जी घबराट होती त्यांनी ही थोडीशी कमी केली होती आणि तिथं थोडशी जरा दृष्टांत दाखवून बी आपल्याविषयी थोडसे जरा लोकांना आठवण शिकवून घेतलं होतं शीख बांधवांना असं वाटतं की शीखांच्या बॉर्डरला ज्या पाकिस्तानच्या बॉर्डरला ज्यावेळेस नामदेव महाराज तिथं बारा ते पंधरा वर्ष राहिले त्यावेळेस त्यांनी तिथं जे जी प्रबोधनाचं मोठं काम केलं होतं पंढरपूरला नामदेवाची पायरी म्हणून प्रसिद्ध आहे काय नेमकं काय कारण आहे काही नाही त्याचे नामदेवाची पायरीची अशी त्याची आख्यायिका आहे की नामदेवांच्या ज्यावेळेस सगळं झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता बास आता आपलं काय सरळ अवतार समाप्त करायचा आहे आणि मग त्यांच्या सगळ्या मुलांनी आणि लेकींनी आणि सगळ्या सोनंनी तिथं नामदेवाच्या समाधीपाशी त्यांना एक वाटलं की आपल्याला एक ती नामदेवाची प पांडुरंगाचं परमभक्त आणि कुठेतरी जागा असावी म्हणून आपली नामदेवच्या पायरीपाशी त्यांनी जिवंत समाधी घेतली पण कर्मधर्म स्वयोगाने त्यांची एक सून माहेरी गेली होती ह्याच्यासाठी आपल्या डिलिव्हरीसाठी म्हणजे आपल्या प्रसुती होण्यासाठी त्याच्यानंतरच हा वंश हा त्यांचा नामदेवचा आता तिथं आज पंढरपुरामध्ये आजचा स्थायिक आहे आता पुरंदरमध्ये पुरंदर तालुक्यात किती समाज पुरंदर तालुक्यात सरासरी साडेचार ते पाच हजार साडेचार पाच हजार लोक पाचशे एक हजार लोक समाजाच्या पंधरा जिजोरी जेजुरीमध्ये दहा पंधरा घरं असे प्रत्येक गावी एक एक आहे प्रत्येक गावी एक एक आहे जास्ती येतील परंतु निरा जेजुरी आहे वाला आहे निरा आहे ज्याजबा भरू शकेल साधारण साडेचार ते आम्ही मागच्या त्यामुळे सर्वे केला होता तर साडेचार ते पाच हजार लोकांची आमचा समोर आहे सगळा नामदेवांना महाराष्ट्रापेक्षाही पंजाबी लोक जास्त त्यात मानतात विशेषतः त्यांच्या जो पवित्र ग्रंथ आहे त्यामध्ये ओव्या त्यांनी समाविष्ट केलेला आहे आणि त्या धर्मगुरू नंतर ते नामदेवालाच आहेत आणि अमृतसरच्या मंदिरामध्ये देखील त्यांना अतिशय मानाचं स्थान आहे सत्यच येते तसं तिथं त्यांचं बारा तेरा वर्षी कार्यच केलं होतं समाज त्यावेळी जरा विस्कृत झाला होता परकीय आक्रमण होत होती नामदेवांनी ती सगळं तिथं बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की थी थी बाबा इथे थांबणं आपलं गरजेचं आहे आणि म्हणून तिथे बारा ते तेरा वर्षी तिथे थांबले पंजाब लोकांना त्यांनी आपलंसं करून घेतलं पंजाबी लोकांचा बी त्याच्यावर विश्वास बसला अजूनही ते म्हणतात की नामदेवांची समाज ही आमची घुमानमध्येच आहे असं त्यांचा सध्याचा भावनेचा प्रश्न आहे तो असू द्या म्हटलं पण तिथनं त्यांनी ते त्यांना तिथं ज्या तिथं ते ध्यानधारणेला बसले होते आम्ही ती बघितली जागा ती घुमांमध्ये ते म्हटले आता बारा तेरा दिवस तुम्ही काय मला इथं उघडायचं नाही मी आता थांबणार आहे तुम्ही आपलं तुमचे तुमचे बाकीचे कार्यक्रम करा पण ह्यांनी मग ते जे अदृश्य होऊन आपले ते इथे आले आणि तिथं फक्त त्यांनी आपलं ध्येय मात्र नामदेव पायरीपशी त्यांनी ठेवला इथं आता नामदेवांची एक आख्यायिका सांगितली जाते की कुत्र्याच्या मागे ते तुपायची वाटू घेऊन धावले काय नेमका प्रसंग येतो काही नाही की त्याच्या हा मागचा एक भोळा भाव होता घरातल्यांनी सांगितलं झालं झाला आईनी सांगितलं तो बाबा आपली निवांत निवंध घेऊन जा पांडुरंगाला आपले पहिल्यापासून परंपरा आहे तुम्ही असं करा एक घ्या हा निवड घेऊन जा पण ते बाळ लहान असल्यामुळे त्यांच्या एक अशी भावना होती की बाबा ती निवड दाखवायला म्हटलं तर असा ग्रह होतो की बाबा त्यांनी ते, ते खाल्लाच पाहिजे मग त्यांनी ते खायना खायना पांडुरंग खायना म्हणून बाबा पांडुरंगाला म्हटलं बघा तुम्ही जर खात नसेल तर मी ते डोकं आपटून जीव देईल म्हणजे वासे देईल तुम्ही कसल्या पद्धतीने हा निवड खाल्लाच पाहिजे ते तर झाल्यानंतर तेच त्यांनी ते खाल्लास पण त्यानंतर पांडुरंगाने कुत्र्याचं स्वरूप घेऊन ते निवेद पळवलं पळवल्यानंतर अरे तसा नको तू खाऊ बाबा ते ते तुला ते तुला जरा ते थोडस कडक आहे ती भाकरी त्याला मी तूप लावून देते तुला तसं नंतर ते खा असे त्याची की आख्याऐका म्हणून ते तूप घेऊन वाटी घेऊन कायम त्यांचे दावले दावले आता बापू इथं पुनर्निर्माणचं नामदेव मंदिराचं काम चालू आहे आतापर्यंत किती काम झालेलं आहे कोणतं काम राहिले आता फक्त आतलं जे काम आहे ते राहिलेलं आहे अंतर काम थोड्याफार राहून ऐंशी टक्के काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे फिनिशिंगचं काम राहिलेलं आहे बाकी आता यासाठी शिंपी समाजाने मदत केली का सर्व बहुजन समाजाने मदत केली समाजाने मदत केली बहुजन समाजाने मदत केली हे बहुजन समाजाचं आर्थिक मदत भरपूर झाली समाजाची आर्थिक मदत भरपूर झाली समाजाची एकी असल्यामुळं हे एकीचं प्रतीक आहे हे नामदेव मंदिर हे समाजाच्या एकीचं प्रतीक आहे अशा प्रकारे एक सुंदरसं अशा प्रकारचं एक अत्याधुनिक सर्व सुख सोयी संपन्न अशा प्रकारचं नामदेव मंदिर पुनर्उभारणीचं काम शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आणि समाजाची एकी आहे आणि सम स सा... सासवड शहरातील नव्हे तर ता तालुक्यातील महाराष्ट्रातील अनेक बांधवांनी उधार असते त्याला मदत केलेली आहे अशाही प्रकारचं मत या ठिकाणी गोविंद बोत्रे यांनी व्यक्त केलेलं आहे आता तुम्हाला काय सांगायचं किशोरजी नामदेव बद्दल नामदेवांच्याबद्दल काय सांगणार नामदेव महाराज म्हणजे आम्ही आता लहानपणापासून पुण्यतिथी हेच आम्हाला म्हणजे काय माहिती दुसरं काय म्हणजे बाकीचं आम्ही जास्त म्हणजे त्याच्या भानगडीत पडत नाही की पुण्यतिथी आली की आम्हाला ते आनंद होतो देवाचा आपल्याला भजन कीर्तन आपलं दिवसभर सारखं चालू राहतं आणि तेव्हा आम्ही म्हणजे बाकीचे ते खोलात जास्त हे जात नाही समाजात एक आनंद घ्यायचा म्हणून आपलं नामदेव पुण्यतिथी जास्त आपला उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो आणि त्यातच आम आम्हाला समाधान मिळतो धन्यवाद